सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। आमंत्रित पाठवूया आज मी जाहीर करतोय की 22 तारखेच्या आज मला शक्य बहुतेक ते शक्य होईलच मी पुन्हा एकदा शिवसेनेला जाणार आहे। शिवजन्मभूमीला वंदन करायला एक कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे। मोदीजी माझ्या आधी आपणचीच आहे या महाराष्ट्रामध्ये तेच जन्माला आलं नसतं तर आज त्या गादीवर बसले ती गादी तुम्हाला दिसली नसती म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला। मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन या चालेल आम्हाला आणि तिकडे सुद्धा साफ सफाई मोदीजी आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे। नुसता गाडायचा नाही पाताळात गाडायचा डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाही तर शिवरायाची गद्दारी करणार आहे। शिवरायाच्या भव्याला गद्दारीचा कलंक लावणार आहे। पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये अशा पद्धतीने त्यांना झालं पाहिजे। आजपासून कामाला लागा आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन होय आता मी निष्ठावंत देणार आहे गद्दार देणार नाही आता त्यावेळेला ती एक चुकबाजी झाली तर आपल्या घरातले त्यांना मानत होतो पण यांना धुडी भांडीच करायची होती म्हणून सुरतेला गेले गुवाहाटीला गेले आणि त्या रोज दिल्लीची धुडी भांडी करत आहेत म्हणून त्यांना लक्षात ते नवीन नाही मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्याचं तो कोट पाहिजे पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच पण आज हा जो काही जल्लोष आहे हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात त्याचं रूपांतर करून पाहिजे कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे ते नाही माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि जनतेची मालमत्ता आहे इकडे गजरेलाच कारण नाही विजय मिळून देणार पुन्हा आपल्या शिवरायाचा शिवसेनेचा पवित्र भाग पडपणार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे त्यांना झाली असेल अंबरनाथमध्ये असेल उल्हासनगरमध्ये असेल सर्व पक्ष एकत्र केले उबाटा राहिलेली NCP काँग्रेस वंचित अजून कोण कोण आप हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील 200-300 लोक देखील जमा झाले नाही अगोदर जेव्हा आमच्याबरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल की कशाप्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये होत असेल मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती अशी परिस्थिती जी आहे आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतं आहे तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही। सर शिंदे ठाकरेंनी अशी टीका केली की शिंदेकरांना तिकीट देऊन चूक केली आहे ती चूक सुधारण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि गद्दारांना गाडायला आलो। अरे तेच ते शब्द तेच तेच टोमणे लोकांना कंटाळा आला आता लोकांना काम हवंय आम्हाला जर सांगितलं असतं इकडे लोकांची कमी आहे तर इकडून जरा पाठवले असते आम्ही त्या ठिकाणी अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी आणि फ्रस्ट्रेशनमध्ये जे आहे ही पातळी सोडून जे आहे ते त्या ठिकाणी भाष्य केलं जातं आम्ही कधीच जे आहे ती पातळी सोडून जे आहे बिलो द बेल्ट जे आहे ते कमेंट्स त्या ठिकाणी करत नाही आणि करणार देखील नाही। माननीय मुख्यमंत्री मोदयांची आमच्यावरती शिकवण आमच्या आईबावडिलांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत चांगले नाहीतर कोणाला पण कधी पण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शिव्या टोमणे एवढंच आणि त्यांच्यासारख्या माणसाने जे आहे
हे या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे च्या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली 7 तास अगोदर हे सगळं केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. पण आज जी आहे हे मला पण वाईट वाटतंय की प्रत्येक गल्लोगल्ली त्या ठिकाणी फिरायला लागते, पण तीही करून रिस्पॉन्स जो मिळाला पाहिजे तो रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळत नाही. सर्व पक्ष एकत्र येऊनसुद्धा तर येणाऱ्या काळामध्ये जे आहे त्यांनी या ठिकाणी चांगला उमेदवार शोधावा. बघा मला काही डिवचण्याचा प्रयत्न कोणी पण केला काही म्हटलं तरी मी काय तिथे कोणाला इकडे उत्तर देण्यासाठी नाही आहे. आपलं काम जे आहे हे आपलं उत्तर आहे. या कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती त्यांना उत्तर जे आहे हे मतपेटीतून देईल. त्यांनी अशी टीका केली की चोरांच्या हातात धनुष्यबाण तर आमच्या शिवसैनिकांच्या हातात मशाल. अरे काय तेच नवीन स्क्रिप्ट लिहायला पाहिजे आता. तेच गद्दार कोके, तेच खंजीर, हां तेच चोर. अरे काय दुसरं काहीतरी करा, खाली उतरा. आता तर उतरले तर लोकांमध्ये गेलात तुम्ही तर लोकांचा रिस्पॉन्स तुम्हाला कळाला असेल की लोकांची भावना काय आहे ती. तर त्याच्यातून बोध जो आहे तो त्यांनी घेतला पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे लोक कोणाबरोबर राहतील. जो माणूस जो आहे तो दिवसाचे 24 तास काम करतो का, ज्यांनी कोरोना काळामध्ये जे आहे महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून स्वतःला बंद करून घेतलं अशा माणसाबरोबर राहतील. तर ही जी वस्तुस्थिती आहे ती त्यांनी जितक्या लवकर ते ओळखतील तितक्या लवकर जे आहे ते त्यांना सावरण्याचा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल. पण सर प्रत्येक सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की घराणेशाही शिंदे गटांना घराणेशाहीमध्ये. तुझ्या आता प्रश्नाचं उत्तर देतो ये. अरे जेव्हा यांना 2014 उमेदवार सापडत नव्हता, जेव्हा शिवसेनेचा उमेदवार म्हणजे खासदार जो आहे हा पार्टी सोडून गेला, तेव्हा ही कल्याण लोकसभेची जागा कशी येईल निवडून हा प्रश्न त्या ठिकाणी मोठा उपस्थित होता. आणि त्यावेळेस जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे आहे हे त्या ठिकाणी कुठलाही विषय न विचार न करता त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी उभं केलं. आणि त्या परिस्थितीमध्ये खूप कठीण परिस्थितीमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही निवडणूक आपण त्या ठिकाणी लढलो, आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. तेव्हा यांना कुठला उमेदवार मिळाला नव्हता त्या ठिकाणी, तेव्हा विचार नाही केला की आपल्या घरातील कोणाला तरी या ठिकाणी उभं केलं पाहिजे किंवा प्रचारासाठी जे आहे जेवढी ताकद लावली पाहिजे तेवढी ताकद त्या ठिकाणी लावली पाहिजे जेव्हा आपल्याला सीट पाहिजे होती तेव्हा. आणि मला वाटतं 2014 झाली, 2019 2015 फरकाने लोकांनी निवडून दिलं, 2019 जे आहे हे 3.5 लाखाच्या फरकाने निवडून दिलं, आता 2024 येत आहे तेव्हा तुम्ही काउंट करा किती लाखाच्या फरकाने लोक निवडून देतील. हे घराणेशाही जे आहे हे आमच्याकडे घराणेशा नाही आहे, हे जेव्हा गरज लागली पार्टीला तेव्हा जे आहे पार्टीसाठी जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो. आणि विपरीत परिस्थितीमध्ये जे आहे ही कल्याण लोकसभेची सीट जी आहे ते त्या ठिकाणी निवडून आणली. आणि त्याचबरोबर घराणेशाहीचं बोलायला लागलं की वरळीची सीट जी आहे ते स्वतःच्या मुलासाठी ती जिंकता आली पाहिजे, त्याच्यासाठी 2-2 सिटिंग आमदारांचा जो आहे हा बळी त्या ठिकाणी घेतला, त्या लोकांना घरी बसवलं जे निवडून येऊ शकत होते लोकांमधून, त्यांना मग नंतर स्वतःचा मुलगा निवडून आला पाहिजे त्याच्यासाठी दोघांबरोबर कॉम्प्रोमाइज केली, मग दोघांना स्वतःच्या मुलाचा मतदारसंघ सेफ करायला पाहिजे त्याच्यासाठी 2-2 MLC दिल्या, ज्या 2-2 MLC साधा कार्यकर्ता जो येतो त्या ठिकाणी आला असता स्वतःच्या मतदारसंघामधला वरळी विधानसभा स्ट्रॉंग करायला पाहिजे म्हणून केंद्रात देखील मंत्री देखील तोच दिला त्याच मतदारसंघातला. हे काय म्हणणार? आणि स्वतःच घरामध्ये सगळी पदं द्यायची, पक्षप्रमुख पद पण घरीच, युवा सेनेचं पण घरीच, परत त्या आजूबाजूचे नातेवाईक ते पण घरीच, अशा गोष्टी ज्या आहेत त्या ह्या पार्टीमध्ये नाही आहेत. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतात, ते मुख्य नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळत आहेत. आणि त्याचबरोबर जे आहे ते आमच्यामध्ये मला ते कधीच कुठला पद जे आहे हे त्या ठिकाणी प्रमुखाचं पद जे आहे ते देणार नाही आणि मी देखील ते घेणार नाही. सगळी जी प्रमुख पदं आहेत आज लोकसभेमध्ये बघितलं आपण तर लोकसभेमध्ये राहुल शेवाळे जे आहे हे पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत आहे. आज पीठासीन अधिकारी जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा श्रीरंग अप्पा बारणे जे आहे हे पीठासीन अधिकारी लोकसभेमध्ये झाले आणि सगळे ज्येष्ठ नेते जे आहे ते त्या ठिकाणी नेते म्हणून काम करत आहेत पक्षाचं. तर हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. अरे बस रे बाबा, त्यांना जिथून लढायचं तिथून लढा. कोपरीमधून लढायचंय, कल्याणमधून लढायचंय, मी तर म्हणतो दोघांनी लढा. कोणी? उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा.
आणि कल्याण पण कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं कोणी आलटून पालटून ते पण तुम्ही विचार करा. त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत. उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा. तर मी आज बोलतो या लोकांना दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं त्यांनी या ठिकाणी लढा आणि जिंकून दाखवा.